अनंत चतुर्दशीच्या दिवशी उद्या आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वत्र निरोप दिला जाणार आहे तेव्हा त्याला निरोप देताना पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी अकोल्यात कृत्रिम आणि फिरत्या कुंडात पालिकेनं नागरिकांना आपल्या बापाचं विसर्जन करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे तात्पुरत्या स्वरूपात बनवलेल्या कृत्रिम आणि फिरत्या विसर्जन कुंडांचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन नगरसेवकांनी केलं आहे शहरातल्या प्रभाग क्रमांक तीन आणि सहामधल्या भाविकांना गणेश मूर्तींचं विसर्जन सुरक्षितपणे करता यावं यासाठी भारत विद्यालयाचं प्रांगण आणि सातव चौकात गणेश विसर्जन कुंड तयार करण्यात आलं आहे या ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून या प्रभागात फिरत्या विसर्जन कुंडाचीही व्यवस्था करण्यात आली आहे प्रभाग मिळून इथे कृत्रिम गणेश घाट निर्मिती करण्यात आली आहे जेणेकरून इथे नागरिकांना वि मूर्ती विसर्जन करणे करून त्यांना कोणत्याच धोक्यापासून दूर ठेवून त्याची काळजी इथं घेण्यात येणार जसं सो आम्ही आज याच्यासोबत आणखीन एक रथची निर्मा निर्मिती केलेली आहे कोरोना काळात लोकांच्या घराजवळ घरासमोर जाऊन लोकांनी घरासमोर विसर्जन करावे याकरता फिरते विसर्जन कुंड निर्मिती केली आहे त्यासोबतच निर्माल्य रथ असणार आहे त्यासोबतच कोरोनाच्या प्रतिकारशक्ती वाढावी याकरता आयुषकाळीची व्यवस्था वितरण होणार आहे अकोल्या शहरात किंवा अकोल्या परिसरात किंवा प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक सहा या सर्व ठिकाणी कोरोना काळात वेगळ्या वेगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत अनेक ठिकाणी सौज म्हणजे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे